जीची किंमत ही कमी कमी होत जाते कारण ही जी काही त्रिज्या आहे ही त्रिज्या वाढत जाते म्हणजे जी व्यस्तानुपाती आहे ही वाढेल त्रिज्याची किंमत कमी होईल हे झालं आपण उंचीनुसार यामध्ये होणारा बदल आता आपण तिसरं पाहू तिसरं म्हणजे खोलीनुसार खोलीनुसार जीच्या मूल्यामध्ये होणारा बदल आपल्याला माहिती आहे आपण जसे जसे पृथ्वीच्या आत जाऊ तसं तसं आरची किंमत कमी होईल आरची किंमत कमी झाली म्हणजे जीची किंमत काय होईल अर्थातच वाढेल पण तसं होत नाही म्हणजे जीची किंमत कमी झाली आरची किंमत कमी झाली आणि जीची किंमत वाढली असं व्हायला पाहिजे पण तसं होत नाही जसं जसं आपण पृथ्वीच्या खोलीमध्ये केंद्रकाकडे जाऊ तसं तसं जीचे मूल्य कमी कमी होत जातं व केंद्रकाजवळ त्याचं मूल्य शून्य असतं केंद्राजवळ जीचे मूल्य हे शून्य असतं कसं ते समजून घेऊया पहा आता ही पृथ्वीची त्रिज्या आहे आणि आपण जसं जसं आत जाऊ तसं तसं हा जो काही त्यावर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा हा जो काही भाग आहे हे गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा हा पृथ्वीचा भाग सुद्धा काय होईल मध्ये मध्ये जात असताना कमी कमी होईल म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान सुद्धा कमी कमी होईल पृथ्वीचं वस्तुमान कमी होईल तर गुरुत्वीय त्वरण ही कमी होत जाईल कारण हे जे गुरुत्वीय त्वरण जे आहे हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या समानुपाती असतं म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करणार जर कमी होत असेल तर गुरुत्वही कमी होईल म्हणजे जीचं मूल्य त्याच्या केंद्रकाकडे जात असताना कमी होतं आणि ते केंद्रकाजवळ शून्य असतं तर आता यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे वस्तुमान व वजन हे आपण पाहूया वस्तुमान म्हणजे काय तर एखाद्या वस्तुमान म्हणजे काय तर त्या द्रव्यामध्ये असलेला द्रव्य संचय याचं माप म्हणजे वस्तुमान वस्तुमान जी आहे ही अदिश राशी आहे वस्तुमान ही अदिश राशी आहे इथं जे एसआय युनिट आहे एक केजी आहे वस्तुमान आपण कुठेही जा हे कधीही बदलत नाही कधीही बदलत यामध्ये बदल होत नाही कोणत्याही ग्रह जरी गेलं आपण तरी वस्तुमान जेवढं आहे हे तेवढंच राहतं यामध्ये बदल होत नाही कारण याशी संबंधित आहे जडत्व जेवढं जडत्व असेल तेवढंच त्याचं वस्तुमान म्हणजेच वस्तू जी आहे याचं वस्तुमान कमी होत नाही प्रत्येक ठिकाणी हे कसं असतं याची किंमत ही स्थिर असते स्थिर असते आता आपण दुसरं पाहूया त्यानंतरचं वजन वजन म्हणजे काय वजन म्हणजे कोणत्याही वस्तूवर पृथ्वीने लावलेलं गुरुत्वीय बल कोणत्याही वस्तूवर पृथ्वीने लावलेले गुरुत्वीय बल म्हणजेच त्याचं वजन असत म्हणजेच हे जे वजन आहे आपण पाहिलं गुरुत्वीय बल हे जर गुरुत्वीय त्वरण बल कमी झालं तर त्वरण कमी होतं म्हणजेच वजनामध्ये बदल येतो हे जे वजन आहे याचं एसआय एकक हे न्यूटन आहे पण आपण ते केजी मध्येच साधारणतः मोजल्या जातात
याची किंमत ही बदलत जाते, बदलते, कारण हे काय आहे, बल आहे. F is equals to F, म्हणजे वजन बरोबर आहे F. F म्हणजे काय आहे तुमचा, तुम्हाला माहिती आहे F म्हणजे काय आहे, mg, म्हणजे इथे g ची किंमत बदलली तर त्याचे गुरुत्वीय बल बदलले, गुरुत्वीय बल बदललं म्हणजे काय होईल, वजन बदलले, आणि वजन ही काय आहे, सदिश राशी आहे. आपण पूर्ण विश्वामध्ये कुठेही गेलो तरी वस्तुमान जे आहे स्थिर राहतं आणि वजन हे बदलतं. हे ह्या दोन्हीमधला आपल्याला फरक ही सांगता येईल.